किसन कथोरे जी, मी तुमचे आभार मानेन की तुम्ही अतिशय चांगला दिवस निवडला। गुढीपाडव्याचा दिवस हा आपण या ठिकाणी निवडला, नववर्षाचा दिवस निवडला। नववर्षाला नवीन संकल्प करायचे असतात। आमचा संकल्प एकच आहे आणि तो महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प आहे, सामान्य माणसाच्या विकासाचा संकल्प आहे। तो संकल्प घेऊन या महाराष्ट्रामध्ये गेली 2.5 वर्ष 2 वर्ष आम्ही काम करतो आहोत आणि देशामध्ये गेली 10 वर्ष मोदीजींच्या नेतृत्वात हेच काम चाललेलं आहे। आज आपण पाहू शकतो मोदीजींनी भारताचं चित्र बदललं। ज्या भारताच्या अर्थव्यवस्थेला ही अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे चालली आहे, अशा प्रकारे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी 2013 साली संज्ञा दिली होती आणि छापून आलं होतं। इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणतो की आता भारताची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत जाणार आहे, भारताची अर्थव्यवस्था कोलमडते आहे। 10 वर्षामध्ये मोदीजींनी या भारतात अशी मजबूत अर्थव्यवस्था तयार केली की त्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी सांगितलं जगामधली सगळ्यात ब्राईट अर्थव्यवस्था कुठली असेल तर ती भारताची आहे, सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था कुठली असेल तर ती भारताची आहे। 10 वर्षामध्ये दिवाळखोरीकडे चालणाऱ्या भारताला मजबूत अर्थव्यवस्था दिली, जगातल्या 11व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ही मोदीजींनी तयार केली। आणि मोदीजींनी सांगितलं पिछले 10 साल ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, अगले 5 साल में पिक्चर आपको देखने को मिलेगा। पुढच्या 5 वर्षात आपला भारत देश जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे। विकसित भारताची मुहूर्तमेढ या ठिकाणी मोदीजींनी घातली आहे।